32 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेल्या संगमनेर येथील नयन चष्मावाला आजच भेट द्या, कारण इथं आहे जिल्ह्यातील पहिलं CNC मशीन। या मशीनद्वारे चष्मा फिटिंग, लहान मुलांची स्क्रीन व्हिजनद्वारे डोळे तपासणी, डोळ्यांचे अचूक मोजमाप करणारे मशीन जिल्ह्यात प्रथमच, तर चष्मा स्ट्रेस चेक करण्याचं महाराष्ट्रातील पहिलं मशीन, काचबिंदू पूर्व तपासणीसाठी नॉन कॉन्टॅक्ट अत्याधुनिक टोनोमीटर मशीनद्वारे डोळ्यांचे प्रेशर मोजणं आणि मोफत डोळे तपासणी, या ठिकाणी 3D रोबोटिक कॉम्प्युटरद्वारे डोळे तपासणी आणि मायक्रोस्कोपी क्वालिटी कंट्रोल सुविधा। तेव्हा आजच भेट द्या नयन चष्मावाला, जुनी स्टेट बँक जवळ संगमनेर। 88 87 47 25 आणि 82 75 92 99 94। निवडणुकीचा अंतिम टप्प्यापर्यंत हा विषय सर्वमान्यता मिळवणं, स्थानिक अधिकारी दिल्लीचे अधिकारी यांचा समन्वय करणं आणि या मंजुरीच्या कामाला गती देणं हा प्रयत्न मी माझ्या 5 वर्षाच्या कालखंडामध्ये केला। त्यावेळच्या बातम्या, त्यावेळचा प्रयत्न, त्यावेळचे अधिकारी जनता यांना माहित आहे। इथले लोकप्रतिनिधी जे आहेत की त्यावेळचे असतील, वासाहेब थोरात असतील, त्यांनी देखील प्रयत्न केलेले आहेत, परंतु काही लोकांनी विनाकारण काही प्रयत्न न करता या निळवंड्याचं म्हणजे जे काही योगदान आहे ते श्रेय लाटण्याचा प्रयत्न केला, हा दुर्दैवी प्रयत्न आहे। ही मात्र निश्चितपणाने मी सांगेन, यावर मी माझं चॅलेंज आहे, मी काय केलं हे दाखवण्याचं, आणि ज्यांनी याचं श्रेय घेण्याचा प्रयत्न त्यांनी पण त्यांना चॅलेंज आहे की त्यांनी काय केलं ते दाखवा। आता त्या वादात मला जायचं नाही, परंतु एक गोष्ट मी निश्चितपणाने मनामध्ये जनतेला सांगू शकेन की हा निळवंड्याचा विषय अंतिम टप्प्यामध्ये आणण्याचं काम फक्त एकच गोष्ट राहिली होती की टेक्निकल ॲडवायझरी कमिटीची मीटिंग होणं, बजेट पण ठरलेलं होतं आणि त्या मंजुरीमध्ये मीटिंग झाल्यानंतर इलेक्शन लागलं, एवढाच मुद्दा आहे। अंतिम टप्प्यामध्ये त्यावेळचे झालेले त्या मोहा भारती असतील, त्यावेळचे जे 2-3 जे काही केंद्रीय मंत्री होते त्या सर्व मंत्र्यांचं लक्ष या विषयाशी केलं होतं, भेटीतून केलं होतं, मागण्यातून केलं होतं, प्रश्नांमधून केलं होतं। मी म्हणे या ठिकाणी हेही सांगू इच्छितो की हा जो निळवंड्याचा खऱ्या अर्थानं उपेक्षित राहिलेला जो भाग आहे, निमोन पट्टा ज्याला आपण म्हणतो की जो अवर्षण प्रोषण क्षेत्रामध्ये येतो, अनेक वर्ष या भागामध्ये शेतीच्या पाण्याचा थोडा पिण्याच्या पाण्याची टंचाई असलेला हा भाग, पिढ्यानपिढ्या मालराण उघडं मालराण म्हणजे वाळवंटासारखं दिसणारं मालराण अशा प्रकारची स्थितीमध्ये हा भाग जगतो आहे। आणि आज हा भाग जगतोय खऱ्या अर्थानं या भागातील मुलं नोकऱ्या करतात, मुंबईला जाऊन, कारखान्यात जाऊन, पुण्याला जाऊन, परदेशात जाऊन, आणि आपला प्रपंच आपले भाऊ असतील कुटुंबाचे त्यांना जगवतात अशा प्रकारची स्थिती या भागातली आहे। आणि म्हणून मुंबईमध्ये पोलीस दलात असतील, अनेक नववेगळ्या दलात असतील, इकडचा तळेगाव पट्टा ते निमोण पट्ट्यापर्यंत सर्व हेच आपल्याला चित्र पाहायला मिळेल। आणि म्हणून या परिसराला खऱ्या अर्थाने निळवंड्याचं पाणी मिळालं पाहिजे, गोजापूर धरणाची जे पाणी मिळालं पाहिजे, कारण याच्यामध्ये प्रामुख्यानं अत्यंत जवळून हे पाणी जात आहे, मग ते पाणी आम्हाला का मिळू नये ही रास्त मागणी या परिसराची आहे। परंपरा आणि दर्जा या दोहींचा मेळ राखत राजपालने जिंकलाय सर्वांचाच विश्वास, म्हणूनच असंख्य कुटुंबांच्या बस्त्यांची परंपरा आजही राजपाल मध्ये अविरत सुरू आहे। सूटिंग, शर्टिंग, साड्या, जेंट्स, लेडीज, चिल्ड्रन्स वेअर चे भरपूर प्रकार। अहो, लग्नाच्या बस्त्यासाठी पाहुण्यांनी राखला यांचा मान आणि संपतरावांचं नाव घेते राजपाल, हाय आमच्या नगर जिल्ह्याची शान। राजपाल, नवीन नगर रोड, संगमनेर, विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा।